गुळ वितळून त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या. काय रे नमस्कार, मी अशोक पाटील, पोहाळी तालुका, पन्हाळा. मी एक शेतकरी असून कोल्हापूरची गुळाची जिलेबी ही संकल्पना मी इथले प्रगतशील शेतकरी राजू करंब यांना सांगितली. त्यांचा मुलगा गजानन, अमृत आणि त्यांची सगळ्या परिवारांनी ती उचलून घेतली आणि आज संपूर्ण जगासमोर कोल्हापूरची गुळाची जिलेबी ही आज आपल्यासमोर 15 ऑगस्टच्या निमित्तानं तोंड गोड करत आहे आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. नेमकी आपल्याकडली नैसर्गिक शेती टिकली पाहिजेत, सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजेत आणि विषमुक्त शेती हा जो विचार आहे हे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी त्याचा पुढाकार घेऊन संपूर्ण देशभरात कृषी क्षेत्रामध्ये क्रांती व्हावी यासाठी एक शेतकऱ्याचं उत्पादन म्हणून एक घटक म्हणून आपण गुळाची जिलेबीला आज या ठिकाणी प्रत्यक्षात तो प्रयोग साकार करत आहोत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच गुळाची जिलेबी होती आहे. याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडं खतांचं बेसुमार वापर आणि आपण साखरेकडं ओढला गेलेला वर्ग यामुळं आज आपली सगळ्याच अन्न घटकांची जी साखळी आहे ती तुटायला लागलेली आहे आणि त्यामुळं गुळ हे औषध आयुर्वेदामध्ये आणि गुळाचा औषधासारखा जर वापर केला तर कोणालाही जिलेबी बिंदास्तपणे खाऊन स्वातंत्र्य दिनाचा आनंद किंवा कोणताही आनंदाचा उत्सव आपण गुळाची जिलेबी खाऊन जर केला तर तो द्विगुणित होतो आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आनंदही लहरी निर्माण होतात कारण तो ओरिजिनल आपला भारतीय गुळ आहे आणि म्हणूनच या गुळाचा प्रसार करण्यासाठी आम्ही कोल्हापूरची गुळाची जिलेबी ही संकल्पना घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. चालू. हां, माझे नाव गजानन करंबे. आमचे सगळा परिवार हा म्हणजे विदाऊट केमिकल म्हणजे सेंद्रिय पद्धतीने गुळापासून बनलेली जिलेबी आम्ही तयार केली आहे. म्हणजे ह्या पाठीमागच्या उद्देशाने काय आहे की जो शुगरवाला, जो कॅन्सरवाला पेशंट आहे, जो म्हणजे अतिप्रमाणात म्हणजे त्याला जिलेबी खाऊ वाटते तर तो खाऊ शकत नाही, तर त्यांनी पण ती पूर्ण उत्साहाने आणि मनसोक्त खाल्ली पाहिजे अशी आमची या पाठीमागची संकल्पना आहे. आणि जो हे पूर्ण जी बनण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण विदाऊट केमिकल गुळात केली जाते त्यामुळं ती म्हणजे शरीरासाठी चांगली आहे पूर्ण. आणि त्यात आपण तुपाचा वापर करतो, परत शेंगतेलाचा वापर करतो, म्हणजे रिफाईंड तेल नाहीतर पाम तेल अशा पद्धतीचा कोणता वापर केला नाही जात त्यामुळे ही जिलेबी पूर्ण म्हणजे आरोग्यदायी जिलेबी आहे. आणि कसा प्रतिसाद लोकांचा मिळतोय महाराष्ट्रात पहिल्यांदा? कोल्हापुरात सकाळपासून मी आता 4 वाजल्यापासून उभारले तर पूर्ण फुल प्रोसेस आहे. फुल म्हणजे एकदम चांगला, एकदम चांगला म्हणजे एकदम चांगला, तरी नाही म्हणले तरी 800-700 किलोच्या वरती तर जिलेबी आम्ही दिलेली आहे अजूनपर्यंत आणि अजून पण आम्ही देत आहे, चालू आहे अजून आमचं देणं. आणि याचा किलोचा रेट आहे 250 रुपये रेट आहे 1 किलोचा आणि पावशर आपण 70 रुपये पावशर देतो.